अन्नपूर्णा ब्लॉग आवडतात ना, मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग आपण सुरू करूया व्हिडिओला. कमी साहित्यात पटकन होणारी अशी ही बघा, ही आहे तूप दोडक्याची भाजी. आणि आणखी एक आहे ती जी वांग्याची भाजी, जी तुम्ही नाश्त्याला डब्याला देऊ शकता. तर चला मग आपण बघूया रेसिपी. परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर ही आहेत तूप दोडके. गावाकडे हे राग लागतात वेलाला, तर असे लागतात तूप दोडके. आणि ह्याचे करून घेतलेले आहेत फोडी. वरचं आपण छानपैकी कटरनं साल त्याची काढून घ्यायची आणि अशी फोडी करून घ्यायच्या. खूप लवकर शिजतात ह्या भाज्या. तुम्हाला नाश्त्याला किंवा डब्याला मुलांच्या देऊ शकता म्हणून ही दोन भाज्या तुम्हाला मी माझ्या एका व्हिडिओमधून दाखवत आहे. तेल तापलेलं आहे, लसूण आणि जिरा टाकून घ्यायचं आणि फोडी केलेल्या त्याच्यात टाकून घ्यायच्या. गावाकडे ही भाजी बाळांतिणीला देतात किंवा गावाकडे कौळ जे होतं आहे ना, कौळ म्हणतात ना, त्या कौळ झालं तरीसुद्धा ही भाजी देतात. का तर ही भाजी इतकी निरोगी आहे ना, खूप छान. हिला तुपाची फोडणी देतात आणि खायला पण छान आणि शिजायला पण खूप कमी वेळात. बघा फोडी किती लवकर शिजलेल्या आहेत, मी बिलकुल स्किप केलेलं नाही. आणि मिरचू आणि मीठ टाकून घ्यायचं, लाल मिरची पावडर आणि मीठ. गावाकडे खूप सप्पक करतात भाजी, थोडंसं आईनं जास्त केली आहे. आणि बघा शेंगदाण्याची चटणी टाकून घ्यायची मस्तपैकी. खूप छान लागते ही भाजी आणि भाकरी. तुम्ही पाणी टाकू वाटलं तर पाणी टाका, तुम्हाला रस्सा पाहिजे असलं तर, पण तुम्ही डब्याला द्यायचं असले तर अशी सुकी भाजी देऊ शकता. बघा किती मस्त लवकर, खूप लवकर गाळ होते ही भाजी. इतकी लवकर की नाही, जास्त हिला शिजवावंसुद्धा लागत नाही. बघा एवका आई दाखवत आहे तुम्हाला, एवका पटकन पटकन शिजून जाते ही भाजी. अशी मस्त फोडी आपण वरची साल काढली ना, खूप लवकर शिजते. आणि बघा एवढूसही तेल त्याला सहन होत नाही, खूप तेल दिसते भाजीमध्ये. कमी तेल तुम्ही उगा चमच्यावर तुपात भाजी करू शकता ही, आणि चांगली पण राहते शरीराला. जे डाएटवर आहे तेसुद्धा लोक जेव्हा आपण एक ज्वारीची भाकर आणि अशी तूप दोडक्याची भाजी खाऊ शकता. पण आईला इथं रात्रीला करायची होती म्हणून आईनं थोडंसं पाणी टाकली. आईनं बघू शकता थोडंसं उगं एकदम कमी, जे लागते गावाकडं असं. जास्तही सुकी भाजी खात नाहीत. बघा का अशी झालेली आहे, मस्त होती, एकदम छान होती ही भाजी. आता आपण करून घेऊया वांग्याची भाजी. तर बघा हे वांगे चिरून घेतलेले आहेत मस्तपैकी, आणि तेल तापलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकायचं लसूण आणि जिरा आणि वांग्याची फोडी. तर आपल्याला सगळ्याला करायलाच येतात. आणि त्या चिरून घ्यायच्या आणि असं टाकून घ्यायच्या फोडी. आणि थोडेसे वटाणे टाकायचे. मुलांना वटाणे म्हणलं की खूप आवडतात. याला तुम्ही काय म्हणतात तेही सांगा, आम्ही याला वटाणे म्हणतो, हिरवे वटाणा. आणि अशी वांग्याच्या फोडीमध्ये टाकायचं, मुलं खूप आवडीनं खातात. आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची. शेंगदाण्याची चटणी टाकायची, मस्तपैकी शिजून जाते, पटकन शिजणारी. थोडी कारळाची चटणी टाकायची आणि मस्तपैकी परतून घ्यायचं. छान दमू द्यायचं भाजीला, मस्तपैकी असं दमू दिलं ना छान होते भाजी. आणि थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं, जर तुम्हाला घरात रस्सा भाजी लागत असली तर. थोडंसं आईनं गरम पाणी टाकलेलं आहे. मग माझा व्हिडिओ जरासाही आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये छान छान कमेंट लिहा. तर बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी.